मित्रों फक्त 2 मिनिटांचा व्हिडिओ असणार आहे पण तुमचे पीएम किसानचे 2000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन असाल तर 2 गोष्टी कंप्लीट कराव्या लागतील. एक पीएम किसानची ई केवायसी केलेला असाल तरी सुद्धा चेक करा, कारण ई केवायसी केलेली होती परंतु ती ई केवायसी अपडेट झालेली नव्हती, त्यामुळे 2 गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पहिली गोष्ट, चॅनल वरती सबस्क्राईब करा, कारण पीएम किसानचे हप्ते सुरळीत येण्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे, तर सबस्क्राईब करा. तर चला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल ओपन करा आणि तुम्हाला वेबसाईट वरती जायचं आहे pmkisan.gov.in. यावरती आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस कसं चेक करायचं हे मागील व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं होतं. यामध्ये तुम्हाला 3 टिक मार्क असणं गरजेचं आहे पण सांगण्यात आलेलं होतं. स्क्रीनवरती पाहू शकता इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये लँड सेडिंग यस करणं गरजेचं आहे, नसेल तर तलाठी तहसील कार्यालयात जा आणि लँड सेडिंग करून घ्या. त्याचबरोबर आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस यस करणं गरजेचं आहे, हे सुद्धा तुमचं तुम्ही करू शकता. बँकेत जा, आधार कार्ड बँकशी लिंक करून घ्या, नसेल तर तुम्हाला पोस्टात जाऊन बँक खातं म्हणजेच पोस्ट बँक पेमेंट खातं खोलावं लागेल, त्यानंतर तिथे तुमचे पैसे जमा होतील. 2 गोष्टी तुमच्या कंप्लीट होतील. तिसरी गोष्ट, ई केवायसी करणं गरजेचं आहे. फ्री मध्ये ई केवायसी तुमचं तुम्ही घर बसल्या करायचं आहे. पहा या स्टेटस मध्ये ई केवायसी स्टेटस नो आलेला आहे, यांचे हप्ते येतील का कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. यांचे हप्ते येणार नाहीत कारण इथे येस असणं गरजेचं आहे. तर हेच गोष्ट तुम्ही चेक करायची आहे पर्सनली सर्वांनी आपली. तर त्यासाठी काय चेक करावं लागेल ते सर्वात प्रथम आपण पाहूयात. पीएम किसानच्या पोर्टलवरती या. पोर्टलवरती आल्यानंतर ई केवायसीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे किंवा इथे सुद्धा देण्यात आलेला आहे, यावरती क्लिक करा. ई केवायसी ऑप्शन चेक करण्यासाठी आधार नंबर टाईप करा, त्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाईप करावा लागेल जो तुमच्या आधारशी लिंक आहे, तो टाईप करा आणि गेट मोबाईल ओटीपी यावरती सिंपली क्लिक करा. त्यानंतर पहा नेक्स्ट ऑप्शन, मोबाईल ओटीपी एंटर करावा लागेल. 4 डिजिट तुम्हाला ओटीपी येऊन जाईल, तो तुम्ही टाईप करा आणि सबमिट ओटीपी या ऑप्शन वरती फक्त क्लिक करा. सबमिट ओटीपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑप्शन येईल तो म्हणजे आधार ओटीपी. गेट आधार ओटीपी वरती क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड आधार मोबाईल नंबर वरती 6 डिजिट ओटीपी येऊन जाईल, तो ओटीपी आधार रजिस्टर्ड मोबाईल ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे भरायचा आहे, त्यानंतर सबमिट. सबमिट झाल्यानंतर तुमच्या स्क्रीन समोर पाहू शकता ई केवायसी हॅज बीन डन सक्सेसफुली असा मेसेज येणं गरजेचं आहे. मित्रो ही गोष्ट तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ई केवायसी ची लास्ट तारीख आपल्याला 30 जून असणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी ही करणं गरजेचं आहे. राज्यात बऱ्याचशा लाखो शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही. चेक करण्यासाठी तुम्हाला 30 स्टेप आहे. ई केवायसी मध्ये जा, तिथे आधार नंबर टाईप करा. ऑलरेडी ई केवायसी डन असेल तर तुम्हाला ई केवायसी करायची गरज नाही, पण तुमची ई केवायसी झाली नसेल तर तुम्हाला ओटीपी मागेल, त्यानंतर आधार ओटीपी मागेल. त्या पद्धतीने तुम्ही तुमची घर बसल्या ई केवायसी करून घ्या आणि 2000 लाभ घेण्यासाठी पात्र व्हा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनलला सुद्धा पात्र राहा, कारण पुढचे नवीन हप्ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा ऑनलाईन अर्ज जर तुम्ही यापूर्वी पीएम किसानचा भरला नसाल तर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आय बटन चेक करा, डिस्क्रिप्शन चेक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट हेल्पफुल व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.